अपन आज पाठ तीसरा वर्ग नववा कीर्तिकटियाचा दृष्टांत हा बघणार। कीर्तिकटियाचा दृष्टांत दृष्टांत दिलेला इथे। दृष्टांत म्हणजे एखादी गोष्टीचा सार किंवा दृष्टांत म्हणजे दाखला। दृष्टांत म्हणजे दाखला हा दिलेला आहे इथे आपल्याला। कवी माहीम भट साधारणतः 1300 शतक मराठीतील पहिले चरित्रकार महानुभव पंथाचे प्रवर्तक महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी। चक्रधरांच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्याच्या सहकार्याने अनुयायांकडून चक्रधरांच्या आठवणीचे परिश्रमपूर्वक संकलन करून लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ लिहिला। नंतर गोविंद प्रभू चरित्र हे लिहिले। मानवपंथाचे तत्वज्ञान तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती भाषा व समाजजीवन यांच्या अभ्यासाच्या दृष्टीने लीळाचरित्र हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे। तर मराठीमध्ये 1300 शतकामध्ये हा ग्रंथ मानला जातो। इसवी सन 1283 सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला आणि या मानव पंथाचे प्रवर्तक महात्मा चक्रधरांचे निष्ठावान अनुयायी म्हणजे उत्तर पंथ प्रयाणानंतर नागदेवाचार्य या अनुयायाकडून त्यांनी ही परिश्रमपूर्वक संकलन करून घेतलं आणि लीळाचरित्र लिहिलं। मराठीतील पहिलं चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिला। यानंतर गोविंद प्रभू माहीम भट असे अनेक महानुभव पंथातील संत कवी होऊन गेलेले। या पाठात कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही। कोणताही जीव विकारापासून वेगळा राहत नाही। विकार म्हणजे त्याच्या अंगी असणारा गुण, त्याच्या अंगी असणारा दोष। विकार असतोच हे स्पष्ट करण्यासाठी प्रस्तुत लिहित चक्रधर स्वामींनी कीर्तिकटियाचा दृष्टांत सांगितलेला आहे। कोणत्याही कार्याचा व्रतस्थपणाचा अहंकार बाळगणे हा सुद्धा विकारच आहे हे प्रस्तुत लिहितून पटवून दिले। बा कवी लेखक यांनी या कवी पाठामधून माणसाच्या अंगी असणारा विकार त्या विकारापासून तो दूर राहत नाही। चांगला विकार वाईट विकार अहंकार अभिमान स्वाभिमान हे विकार असतातच। प्रत्येक कोणी चांगला असो वाईट असो माणूस पण प्रत्येकाच्या अंगी कोणते ना कोणते विकार असतात। आणि म्हणून या कवितेच्या प्रस्तावनेमधून कवीने लेखकाने काय म्हटलेलं आहे माही भटाने काय म्हटलेलं आहे की लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो। इसवी सन 1283 सुमारास हा ग्रंथ लिहिला गेला। मानव पंथाचे ज्येष्ठ शिष्य माहीम भट यांनी हा ग्रंथ लिहिला। ते बुद्धिमान विद्वान व्यासंगी होते। लीळाचरित्र म्हणजे मानव पंथाचे संस्थापक। लीळाचरित्र म्हणजे मानव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचे चरित्र होय। स्वामीच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर माहीम भटांनी खूप परिश्रम केले। माहीम भटांनी खूप परिश्रम घेऊन स्वामीच्या आठवणी एकत्रित केल्या। त्या आठवणी म्हणजे लीळाचरित्र। त्या आठवणी म्हणजे लीळाचरित्र। यातील एक आठवण म्हणजे एक लीळा। यातील एक आठवण म्हणजे एक लीळा। येथे कीर्तिकटियाचा दृष्टांत ही लीळा अभ्यासासाठी नेमलेली आहे। लीळा म्हणजे त्या पाठामध्ये आलेली एक लीळा म्हणजेच कीर्तिकटियाचा दृष्टांत। प्रत्येक जीव विकाराच्या जाळ्यात अडकलेला असतो। पा काय म्हटलेलं आहे की प्रत्येक जीव विकाराच्या जाळ्यात अडकलेला असतो। विकारापासून कोणीही दूर नाही। विकारापासून
कोणीही दूर नाही, आणि कोणीही दूर नसल्यामुळे आपण अनेक केवळ वाईट विकार वासनांनाच या बाबतीत गृहीत धरतो. आपण फक्त वाईट वासनांनाच गृहीत धरतो, पण चांगल्या गोष्टीचा गर्व बाळगणे हा सुद्धा विकारच आहे. पण चांगल्या गोष्टीचा गर्व बाळगणे सुद्धा हा सुद्धा विकारच आहे, अहंकार आहे. बरं, म्हणजे आपण म्हणतो एखादी चूक, एखादी वाईट मार्गाने वागला तर तो वाईट आहे, पण आपण चांगल्याही मार्गाने वागत असलो आणि अहंकार बाळगला तर हा सुद्धा माणसाच्या अंगी असणारा अहंकार आहे, विकार आहे. म्हणून या पाठामधून त्यांनी अहंकाराचं महत्त्व सांगितलं, म्हणजे विकार माणसाच्या अंगी कसे असते हे सांगितलेलं आहे. अशी स्वामींची शिकवण होती तीच या पाठात सांगितली. हा ग्रंथ प्राचीन भाषेतला आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यात फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे. बघा, प्राचीन काळामधली भाषा, महानुभव पंथातील भाषा आणि आधुनिक भाषा हे महत्त्वाचं आहे. त्या काळातली भाषा आणि आताची भाषा वेगळी आहे, म्हणून या ठिकाणी सरळ अर्थ दिलेला आहे आणि सांगितलेला आहे. इथं थोडक्यात हा पाठ छोटासा आहे, पण याचा भावार्थ बऱ्याच मोठा आहे. डोमग्रामी गोसिव्याचा ठाई उद्याचे मातीकाम होत होते. बघा, या ठिकाणी एके दिवशी एक डोमग्रामी म्हणजे गाव होतं एक, डोमग्राम म्हणजे गाव होतं एक. या गावात सकाळी सकाळी श्री चक्रधर स्वामीकडे मातीकाम चालू होते. ते शी बाजत होते म्हणजे थंडी वाजत होती. थंडी वाटणे. ते भक्तिजनाशी व्यापार होवे म्हणजे पुन्हा त्यावेळी खूप थंडी वाजत होती आणि त्यामुळे भक्तांना काम करणे कठीण जात होतं. थंडी वाजत असल्यामुळे भक्तांना काम करणे फार कठीण जात होतं. आन भट व्यापार करू लागले आणि भट्टोबास म्हणजे नागदेवाचार्य यांनी कामाला सुरुवात केली. तव भेटी म्हणितले आम्ही वैरागी काहीशिवा येऊ. तेव्हा भट्टोबास म्हणाले की नाथोबांनी त्यांना विचारले, नागदेवा तुला कशी थंडी वाजत आहे. भट्टोबासांनी विचारले की नागदेवा तुला थंडी कशी वाजत आहे. यावरी भटी म्हणितले वानेऱ्या पोरा जीवाशी वैरागे मिळवू आवडे हाई ऐकू विकारूची की गा. बघा, तेव्हा नागदेव म्हणाले आम्ही वैरागी आम्हा वैराग्यांना कसली थंडी वाटते. आम्ही वैरागी माणसं, आम्हाला कसली थंडी वाटणार आहे. यावरी भटी म्हणितले जी निर्विकार तो कवन. मग भटांनी काय म्हटलं की त्यावर स्वामी म्हणाले, हे वानराच्या पिल्ला, प्रत्येक जीवाला माणसाच्या मनाला वैराग्य मिळवायला आवडते. हा सुद्धा एक विकारच आहे. म्हणजे बघा, प्रत्येक मानवाच्या मनाला वैराग्यच आहे हे आवडते आणि
म्हणून या ठिकाणी आम्ही वानराचे पोर आहो, आम्ही मग विकाराशिवाय आहो का? नाही. पुढे बघा काय म्हणितलेलं आहे. मग नागदेवांनी विचारले, हो हो, तर मग निर्विकार कोण? मग नागदेवांचार्यांनी विचारले की मग निर्विकार कोण? स्वामी उतरले, स्वामी उतरले, जीव विकारापासून कधी वेगळा कधी झालाच नाही. जीव विकारापासून कधी वेगळा झालाच नाही. मग तू या जीवापेक्षा वेगळा कसा झाला? नागदेव म्हणाले, बरोबर. नागदेव काय म्हणाले? बरोबर. त्यावर स्वामींनी कीर्ती कटियाचा दृष्टांत सांगितला. त्यावर स्वामींनी कीर्ती कटियाचा दृष्टांत सांगितला. स्वामींनी कीर्ती कटियाचा दृष्टांत सांगितला. मग ते म्हणाले, कोण एक पुजारी होता, तो भोगस्थानाची म्हणजे नैवेद्याच्या जागी. भोगस्थानाशी म्हणजे नैवेद्याच्याच जागी. वा, भोगस्थानाशी म्हणजे नैवेद्याच्याच जागी देखभाल करीत असे. काय करीत असे? देखभाल करीत असे. निरूपिला कवनी एक कठिया, निरूपिला कवनी एक कठिया, तो साफसफाई, साफसफाई करीत असे. सडा स्मर्जन करीत असे, म्हणजे सकाळचं सडा सारवण करीत होता. असे जमीन सारवून रांगोळी काढत होता. आणि जमीन सारवून रांगोळी काढत असल्यामुळे ते सुंदर दिसत होतो. ते चौकुनी गावीची म्हणते. ते पाहून गावकरी म्हणू लागले, कठिये हो, निके करीत असा, बरवे करीत असा. म्हणजे गावकरी म्हणू लागले, गुरु वानो, तुम्ही खूप नेटके करीतात, तुम्ही खूप नेटके करीतात, छानच करीतात. हे ऐकुनी दिसवडीचा दिसवडी हात चढवी. मग लोकांची स्तुती पाहून हा पुजारी छानच पुन्हा कार्य करत होता. रोजच्या रोज अधिकाधिक चांगले काम करू लागला. लोकांची स्तुती पाहून तो सुंदर सुंदर सडा स्मर्जन करू लागला, सुंदर रांगोळी काढू लागला, सुंदर स्वच्छता ठेवू लागला. पण शेवटी काय झालं? तयाशी देव आपुले फळ नेदी तयाशी कितीचे फळ. मग काय झालं? तो अधिकाधिक काम करू लागला, परंतु देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त कीर्ती मिळाली, म्हणजे त्याला कीर्ती हेच फळ मिळाले, अन्य काही नाही. जे बघा, त्या माही भट्टांची या ठिकाणी सडास मार्जन करून सुंदर स्वच्छता केली, रांगोळी काढली, त्यामुळे लोक त्याची स्तुती करू लागले. तुम्ही खूप सुंदर व्यवस्था करता आहात, तुम्ही खूप सुंदर रांगोळी काढता आहात, त्यांना स्तुतीचं फळ मिळालं. पण दैवत्वाचं फळ मिळालंच नाही, कारण तो देवाच्या भक्तीकडे मुकला. तो देवाच्या भक्तीकडे लक्षच त्याने दिलं नाही, लोकांच्या स्तुतीकडेच लक्ष दिलं. त्यामुळे त्याला फक्त कीर्ती मिळाली, कीर्तीचं फळही मिळालं त्याला, पण देवाच्या भक्तीचं फळ मिळालं नाही, अन्य काहीच मिळालं नाही. म्हणून या पाठामध्ये चक्रधर स्वामींनी माती काम करत असताना त्यामधून त्यांना सुंदर सुंदर स्वच्छता
नीटनेटकेपणा सगळ्या गोष्टी या पाठातून मिळाल्या. त्याला फळ जनतेचा आनंदही मिळाला, जनतेनं त्याची स्तुतीही केली, पण परमेश्वराच्या भक्ती त्याला लाभली नाही. अशा प्रकारे या पाठामधून माहीमपटाने नागदेवाचार्य, चक्रधर स्वामी आणि अन्य महानुभव पंथातील कवी त्यांनी या पाठातून चक्रधर स्वामींनी केलेल्या कार्याचा गौरव त्यांना मिळालाच, पण मात्र त्यांना देवाची भक्ती मिळाली नाही. अशा पद्धतीनं या पाठामधून हा पाठाचा शब्दशः अर्थ आपण इथं बघितलेला आहे. याचा स्वाध्याय मी तुम्हाला काल पाठवलेला होता, तो स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, धन्यवाद.